आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काकासाहेब पाटील विक्रमी मताधिक्यानं विजयी होणार, काकासाहेबांमुळे शेतकरी राजा सुखात नांदतोय. निपाणी मतदारसंघातून काकासाहेब पाटील विक्रमी मताधिक्याने विजयी होणार असल्याचा दावा निपाणीच्या छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी महानकारी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलाय. कर्नाटकात 12 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानकारी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रमेश जाधव पुढे म्हणाले, आजपर्यंत काकासाहेब पाटलांनी निपाणी मतदारसंघात शाश्वत विकास कामे राबवली आहेत, त्यांच्यामुळेच आज आमची जनता, आमचा शेतकरी राजा सुखा समाधानाने जगू लागलाय. काळमवाडी करारामुळे दूधगंगा वेदगंगा परिसर हिरवळाईने नटला आहे. शिवाय या भागाचे खासदार प्रकाश हुक्केरी यांनी दर्जेदार रस्ते, दूधगंगा नदीवर पूल, पाण्याचे फिल्टर हाऊस, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र या जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे काम केले आहे, त्यामुळेच निपाणीचा सर्वांगीण विकास झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काकासाहेब पाटील विक्रमी मताधिक्याने विजयी होणार असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केलंय. यावेळी मांगूर ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील, माजी अध्यक्ष सुनील जळणे, ग्रामपंचायत सदस्य सूरज भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य कुमार बन्ने, प्रगतशील शेतकरी अण्णासो पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरणाळे. महानकारी न्यूज नेटवर्कच्या मांगूर येथील या ठिकाणी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्ते त्याचबरोबर स्थानिक लीडर यांचं मी या ठिकाणी महानकारी न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये सर्वप्रथम स्वागत करतो. कर्नाटकात या ठिकाणी 12 मे रोजी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी निपाणी विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचे उमेदवार माननीय काकासाहेब पाटील यांची रणनीती नेमकी कशी आहे, गावागावात त्यांचे कार्यकर्ते नेमके कसे युद्ध पातळीवर कार्य चालू आहे, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी आम्ही साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील अण्णा उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. याचबरोबर छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष रमेश अण्णा जाधव उपस्थित आहेत, यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी कुमार अण्णा बन्ने माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहेत, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सूरज भोसले साहेब आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी माननीय प्रगतशील शेतकरी या ठिकाणी अण्णासाहेब पाटील साहेब, त्याचबरोबर सर्व उपस्थितांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या या मुलाखतीला या ठिकाणी सुरुवात करतो. साहेब पाटील यांनी आपल्या मतदारसंघामध्ये जी शाश्वत कामं केलेली आहेत ते देखील आम्ही मतदारांना सांगण्याचं काम करत आहे. आमच्या मंगूर गावामध्ये देखील काँग्रेस पक्षानं आजपर्यंत जी शाश्वत कामं केलेली आहेत, मग ते पुलाचं काम असेल, सरकारी दवाखान्याचं काम असेल, फिल्टर पाण्याचं काम असेल, किंवा आमच्या मंगूर गावामध्ये जे नवग्राम कॉलनी आम्ही निर्माण केलेली आहे, त्या कॉलनीमध्ये आम्ही त्या ठिकाणी तेथील जनतेला जागेसकट घर देण्याचं काम केलेलं आहे, त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था केलेली आहे, त्या ठिकाणी माननीय काकासाहेब पाटलांच्या माध्यमातून सिमेंट काँक्रीटचे रस्ते गटारे केलेले आहेत, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. अशी विविध शाश्वत विकास कामं आम्ही या ठिकाणी मांगूरमध्ये देखील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेली आहेत. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की नवग्राममध्ये जाण्यासाठी आम्हाला तेथील जनतेला जाण्यासाठी रस्ता नव्हता, पावसाळ्यामध्ये चिखलातून जायला लागत होते, गुडघ्यावड्या चिखलातून जाण्या प्रकाशने भाग पडत होते. हे प्रकाशनांच्या माध्यमातून आम्ही तिथे या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा रस्ता करून देऊन तेथील जनतेला आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कामं करून दिलेली आहे. या ठिकाणी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीची या ठिकाणी काँग्रेसची परिस्थिती आणि आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर अगदी शेवटच्या टप्प्यात प्रचार यंत्रणा पोहोचली आहे, एकूणच परिस्थिती नेमकी काय आहे, काय सांगाल त्याबद्दल? प्रथमतः मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की येत्या 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेसतर्फे आमचे आदरणीय नेते माननीय काकासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि या उमेदवारीमुळे युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. आज रोजी बघितलं तर युवकांमध्ये जो जोश निर्माण झालाय ते फक्त आणि फक्त आमच्या काकासाहेब पाटलांमध्ये झालाय. याचं कारण म्हणजे काय, ते एक साधा सरळ व्यक्ती, कुणालाही कधीही जावा तुम्ही तर तुम्हाला ती व्यक्तीची भेट होणार, कुणाचा पास लागत नाही जाण्यासाठी किंवा हे नाही, तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक आदर निर्माण करून संपूर्ण साध्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणारं एक व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे आमचे काकासाहेब पाटील.
त्यांनी कळमोडी करारचं जे काम केलं ते सगळ्यात महत्वाचं आहे. एक साधा शेतकऱ्या जर विचार केलं तर ते कळमोडी करार जर झालेला नसता तर आज आमची परिस्थिती बीड तालुक्यातल्या लोकांच्यासाठी झाली असते, नाही आम्हाला कुठेतरी ऊस तोडायला जायची पडली असते. तर मी एक शेतकऱ्यांनी आव्हान करतो, काळमोडीचा करार झाल्यामुळे आम्ही शेती आमची सुजलाम सुफलाम झालेली आहे. एवढं मोठं काम झालंय की ते काम झाल्यामुळं आम्ही सर्व शेतकरी, सर्व दलित वर्ग, मागास वर्ग म्हणा, आमचे शेतकरी बांधव म्हणा, आणि आम्ही सर्वजण सुखी आहोत. तर मला एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या 12 तारखेला काकासाहेबांना भरघोस मताने विजय करावा असं मी सर्व मित्रांना आवाहन करतो. ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील साहेब, पाटील साहेब काय सांगाल की या ठिकाणी विरोधकांच्याकडून आज तुमच्या पक्षाचे नेते विरोधकांच्याकडून खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले जात आहेत, असे ते आरोप करतात, त्याबद्दल आपण काय सांगाल या ठिकाणी? एक सांगाल, आम्ही तर कोणा आरोपच केला नाही आतापर्यंत सभेतनी, पण तुम्ही तुम्ही नाही तुमचे जे नेते मंडळ आहेत ते करतात अशी चर्चा सुरू आहे, त्याबद्दल काय नेते आरोप केले नाहीत आमचे नेते? आम्ही इथे सरकत होतो ना, आमचे जे नेते एक होते त्यांच्यावर आलेला प्रसंग सांगितला, आरोप विभागाने प्रसंग सांगणे वेगळे, त्यांच्यावर आलेला प्रसंग सांगितला. आम्ही फक्त जनतेला कामाचं आश्वासन उमेदवारांची हमी आणि सिद्धरामय्या सरकारने जे 50,000 रुपयाचं दलित कर्जमाफी केलं, प्रकाशनावर केलं, 150 रुपयाची बिलाचा फरक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला, ही भरीव कामे आहे. आणि पलीकडे महाराष्ट्र शासन राज्य आहे, तिथील परिस्थिती 21 कलमी कार्यक्रम आणि योजना गव्हर्नमेंटची योजना तिथं एकही शेतकऱ्यांना कर्ज मंजूर झालेलं नाही आणि त्याची खाते जमा झालं, कर्नाटकात प्रत्यक्षात कर्ज जमा झालेलं आहे. तसेच माननीय काकासाहेब पाटील यांच्या भरीव कामा जे पूर्वी पान रस्ते नव्हते गावाला ते रस्ते तिने केले, त्या काळात झाले असल्यावर मलमपट्टी करण्याचं काम झालेलं आहे. आम्ही काय विकास कामाबद्दल टीका कुणावर केलं नाही, पण आपलं वैयक्तिक आलेला प्रसंग सांगायला कोणाला काही नाही हे सांगितलं आमच्या नेत्यांनी. तर एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या युवकांचा पाठबळ आणि विकास कामे आणि मुख्यमंत्री साहेबांचं भरीव काम यावर कुठल्याही परिस्थिती निप्पाणी मतदारसंघात काकासाहेब विजय जागरूकची एक आहे, कुठे ज्योतिषात गरज नाही. महानकार्य न्यूज मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक, ब्रेक नंतर ही चर्चा या ठिकाणी पुन्हा अशी चालू राहील. महानकार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी माजी ग्रामपंचायत सदस्य कुमार बंडे साहेब आहेत. बंडे साहेब काय सांगाल की मागच्या 5 वर्षाच्या निवडणुकीपूर्वी या ठिकाणी विरोधी पक्षानं मताधिक्यामध्ये आघाडी घेतली होती, चालू वेळेला त्यांनी ती आघाडी घेणार का? तुम्ही आघाडी तुमची मोडण्यासाठी नेमकं काय कराल या ठिकाणी? नमस्कार. आज खरोखर गोरगरिबांचं सरकार फुटलं असलं तर ती काँग्रेस सरकार आहे. आज सामान्य जनतेला भरपट होत आहे नोटबंदीचं किंवा GST आज खरोखर सामान्य जनतेची फरफट होत आहे, म्हणून खरोखरच आज गोरगरीब जनता ही काँग्रेसच्या खरोखर पाठीमागे राहिलेली आहे. खरोखर आज काळ्या दगडावरची देश आहे की आमचं उमेदवार काकासाहेब पाटील हे निश्चितच निवडून येणार आणि सिद्धरामय्या सरकार स्थापन होणार. आज एक्झिट पोल बघायला गेला तर कर्नाटक राज्यातनं 120 ते 130 पर्यंत आहे, त्याच्या खाली एक्झिट पोल आलेला नाही. खरोखरच आज सामान्य जनतेचा आधार आणि गोरगरिबांचा आधार कुठला पक्ष असेल तर खरोखर काँग्रेस पक्ष आहे. आणि मांगूर गावामध्ये भरीव कामं जी केलेली आहेत ती काँग्रेस पक्षाने केलेली आहेत आणि खरोखरच मोठमोठी कामं झाली आहेत ती काँग्रेस पक्षाकडनं झालेली आहेत. आणि मांगुरातनं सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही काँग्रेस पक्षाला मताधिक्य देणार आहे आणि त्या पद्धतीनं आमची रणनीती चालू आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य भोसले साहेब आहेत. भोसले साहेब काय सांगाल की चालू निवडणुकीत त्या ठिकाणी प्रकाशनाने ही निवडणूक अगदी खांद्यावर घेतली आहे. प्रकाशनाने मांगूरच्या सभेत सांगितले की या जुन्या मतदारसंघातील 13 गावातून या ठिकाणी विक्रमी लीड घेणार आणि काकासाहेबांना मोठ्या मताधिक्याने विजय करणार असं सांगितलं, त्याबद्दल काय सांगाल या ठिकाणी? तसं बघायला गेलं तर प्रकाशनना मुख्य खासदार त्यांचा चाहता वर्ग जो आहे तो आता सध्या म्हणजे बघायला गेला तर युवक भरपूर खुश आहे आणि त्यांनी दिलेलं जे आश्वासन आहे या 13 गावाचं ते 13 गावाचं आश्वासन जे आहे ते लीड हे कायमच राहणार आहे, यात काही तीळ मात्र शंका नाही. आणि काकासाहेब पाटील विजयी होणार आहे यात तीळ मात्र शंका नाही. न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी सहभागी झालात, आम्ही विचारलेल्या अनेक प्रश्नांची आपण उत्तर दिलात, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. महानकारी न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून या मुलाखती पुन्हा अशाच होतील, आपण पुन्हा या मुलाखतीमध्ये सहभागी व्हावे एवढं सांगतो आणि आजची मुलाखत या ठिकाणी संपल्याची धन्यवाद.